समाजाची सेवा करणं, आपल्या घरी जशी आपण सेवा करतो तशी करायची आहे. माझ्या देशाला मोठं करणं, माझा देश चांगला करणं, माझा धर्म सांभाळणं, माझ्या धर्माच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे. तसं आपण कशाला हे सगळं बोलून दाखवतो, मी हे केलं, मी ते केलं, मी असं केलं, मी तसं केलं. केलं विषय संपला, तू तुझ्या देशासाठी तुझं योगदान आहे ते, ते बोलून काय दाखवायचं आणि बोलून उपयोग काय? हा संस्कार आहे आपल्या संस्कृती. संस्कृती 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 म्हणून आपण जे बोलतो, संस्कृती म्हणजे हे अध्यात्म. या देशाला जर कसली संस्कृती लाभली, आध्यात्मिक संस्कृती आहे आमची. आणि या अध्यात्मात अहंकाराला स्थान नाही, मीपणाला जागा नाही. इथे नम्रतेला महत्त्व आहे, इथे समर्पणाला महत्त्व आहे, इथे अर्पण व्हावं लागतं. आपलं काही न शिल्लक ठेवता इथे गुरूंच्या पायाकडे येतो आपण, पादुकांवरती आपलं हे मस्तक ठेवतो. ज्यावेळी हे मस्तक आपण गुरूंच्या पायांवरती ठेवतो, याचा अर्थच असा आहे की मला काहीच नको आहे. आमचे सगळे जे मोठेपणाचे जे आम्ही ताव मारतो, त्या जागा समर्पणाची म्हणजे मंदिर, देव. म्हणून जरूर सेवा करावी सर्वांनी. कसलाच अहंकार आपल्याकडे येणार नाही याची दक्षता घेत घेत पुढे जायचं आहे.